आता आपण ऊसावरती जीवामृत फवारणी चालू करत आहे, केली आहे. हा ऊस आहे, इथे लसूण आहे, इकडे हार्बर आहे. हा हार्बर आहे बघा, बघू शकता. इकडे खपले गाव आहे, हे पानं भिजवून घ्यायचे. हा चवळ आहे, चवळी. इथे सोयाबीन आहे, मोराने खाऊन राहिलेलं आहे. मोराने खूप खाल्लाय सोयाबीन. हा छान हरभरा आला इथे बघा, गोष्ट बघा. सगळे पानं भिजले पाहिजे, एवढीच काळजी घ्यायची. काय जास्त मारायची जरूरत नाही, कमी मारायची जरूरत नाही. आणि जास्त पडलं म्हणून काही अडचण नाही, कमी पडून देऊ नका. आपण घरीच तयार केलेलं आहे, झिरो बजेटमध्ये आहे. त्याच्यामुळं काही आपणाला काही खर्च नाही याचा. त्यामुळे जास्त पडलं म्हणून काही फरक पडत नाही, त्याचा काही कोणताही दुष्परिणाम नाही आहे. ते पायावरती पडलं, हातावरती पडलं किंवा असं चेहऱ्यावरती पडलं तरी काही होत नाही ना, त्यामुळे घाबरायचं कारण नाही आहे. त्यात कोणताही रासायनिक घटक नाही आहेत. येते का? आता आपण उसाला मारून झालेलं आहे. आता आपण खपली मारत आहोत. हा जो गहू आहे हा खपली गहू आहे, त्यालाच काही भागामध्ये जोड गहू म्हणतात. जोड गहू आमच्याकडे याला खपली गहू म्हणतात. छान आलेला आहे खपली गहू. चांगला फुटवा केलेला आहे, बऱ्यापैकी फुटवा केलाय खपलेने. खपल्याने खूप छान फोटो केलेला आहे. काही काही ठिकाणी 50 वरती फुटवे आहेत आत्ता. हे फक्त सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीची कमाला आहे. त्याला कोणताही खत घातलेलं नाही आपण, फक्त घनजीवामृत. आणि जीवामृतची दुसरी फवारणी आहे.
काँग्रेस आला असतं, काँग्रेस पायाने हलवला की मरतो ते, ते गवत आलं आहे आता, येतं फक्त याला हलवून टाकायचं. जीवामृत फवारणी करताना बिलकुल कंठाळा येत नाही आहे, कारण त्याच्यामध्ये कोणते रासायनिक घटक नाही आहेत, त्यामुळं काय म्हणतात त्याला स्फूर्ती येते मारण्यासाठी, काम करण्यासाठी कंठाळा बिलकुल येत नाही. मी गेले 2-3 वर्ष झालं हे जीवामृत फवारणी करतोय, त्याच्यापूर्वी रासायनिक शेती करायचो तेव्हा खूप कंठाळा यायचा, त्रास व्हायचा, नको वाटायचं. पंप खांद्यावर 4-5 बंब मारले, खांद्यावरती पंप घ्यायला नको वाटायचं. सध्याच्याला मी दिवस दिवस पंप मारतो, एक दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत पंप मारत असतो, पण कधीही कंटाळा येत नाही. काही ठिकाणी ऊस उगवलेला नाही आहे, तर तिथे जीवामृत आपण मारून घ्यायचं, आपण तिथे ऊस लागण करणार आहोत, मर झाल्या ते सांगणार आहे, त्यामुळे जीवामृत मारायचं सोडायचं नाही कुठे, सगळे क्षेत्र भिजून घ्यायचे, त्याचा आज नाही तर उद्या फायदा होणारच आहे. जीवामृत मारायचं थांबायचं नाही. झाले मारलेला आहे तो.